काय आहे माझा थोडा आज आवाज बसलाय. खरं म्हटलं महाराष्ट्रातल्या कला शिक्षणाबद्दल बोलताना आवाज थोडा चढायला पाहिजे, माझा खाली बसला. ऍक्च्युली हा जो माझा सर्वे होता हा गोव्याच्या फाउंडेशन फॉर इंडियन आर्ट अँड एज्युकेशन या प्रकल्पाखाली आर्ट स्कूलचा महाराष्ट्रातल्या 20 आर्ट स्कूलमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून केलेलं हे सर्वेक्षण आहे. त्याचबरोबर राजस्थानमधल्या 10 कॉलेजमध्ये आर्ट कॉलेजमध्ये जाऊन केलेलं हे सर्वेक्षण. आणि ते करताना त्याला आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणतो की प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तिथल्या निरीक्षकून त्या ज्या नोंदी केल्या त्या नोंदी मी सादर करणाऱ्या थोडक्या. मी महाराष्ट्रात 200च्या वर आर्ट स्कूल आहे. आता त्या आर्ट स्कूलची परिस्थिती कशी आहे वगैरे या बोलण्यात काही अर्थ नाही. पण आज तुम्ही जे ऐकलं की अजूनही आर्टकडे लोकांचा ओढा वाढतोय, त्यामुळे आर्ट स्कूल एस्टॅब्लिश होणं हे फार महत्वाचा घटक आहे. पण त्या कशा आहेत काय आहेत त्याचाही विचार होणं आवश्यक आहे. गोष्ट अशी आहे की विदर्भातल्या मी या 200 फक्त 20 स्कूलमध्ये गेलो, त्यामुळे आपण म्हणू की काही एक प्रातिनिधिक स्कूल की ज्यात पेंटिंगचे कोर्स आहेत, डिप्लोमा डिग्री वगैरे, त्या तिथे त्यातूनच काही हे निरीक्षण आले आहेत. सर्वात या निरीक्षणामधून ज्या नोंदी आल्या त्या या हा जो सर्वे होता या सर्वेची रूपरेखा अशी होती की यात काही प्रश्नावली दिली होती आणि ती प्रश्नावली त्या प्रश्नावली साधारणपणे तिथे कुठले कुठले कोर्स चालतात, तिथे कुठल्या कुठल्या आर्ट ऍक्टिव्हिटीज होतात, त्यांची लायब्ररी कशी, त्याचप्रमाणे कुठले वर्कशॉप तिथे होतात आणि एकंदरीत जी काही म्हणजे शैक्षणिक आपण स्थिती म्हणू त्या स्कूलची त्याबद्दलचं एक डॉक्युमेंटेशन तयार करणं असं होतं. आता ते झालं हे डॉक्युमेंटेशन, पण त्यावरती जे मला प्रत्यक्षात अनुभव आला त्या अनुभवाबद्दल मी आज बोललो. पहिला महत्वाचा भाग आहे की या ज्या बऱ्याचशा जे मुंबई पुढे नागपूर सोडून विदर्भातले किंवा मराठवाड्यात ह्या काही कला संस्था किंवा कला विद्यालय आहेत, ह्या काही संस्था चालवत आणि या संस्थांचं पाठबळ त्यांना विशेष करून नसल्यामुळे त्यात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयी सुविधा ज्या पुरवल्या पाहिजे त्या पुरवल्या इथे जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजा आपण म्हटलं की वर्गातलं फर्निचर ते देखील पुरेशं नसतं असा अनुभव. दुसरी गोष्ट अशी आहे की बहुतेक विद्यार्थी जे आहेत हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी नागपूर मुंबई पुणे हे सोडून आणि त्या विद्यार्थ्यांना या एकंदर पेंटिंगच्या अभ्यासक्रमाबद्दल कुठलीही माहिती नसते, ना त्यांना ना त्यांच्या पालकांना. साधारण असं होतं की ज्यांच्याजवळ उच्च गुण आहे ते चित्रकला शिकायला तिकडे येतात, पण ज्यांच्याजवळ उच्च गुण नाही आहे पण ज्यांना कुठेही ऍडमिशन मिळाली नाही ते देखील यात भरती होतात. आणि त्यांचा असा एक समज असतो की हा जो कोर्स आहे पेंटिंगचा, या पेंटिंगचा कोर्स झाल्यावर आपल्याला कुठेतरी डिग्री कुठेतरी नोकरी मिळेल. मुळात हे जे अभ्यासक्रम असतात म्हणजे कलाविषयक अभ्यासक्रम हे जॉब ओरिएंटेड नसतात. म्हणजे लगेच तुम्ही केलं की तुम्हाला लगेच जॉब मिळेल असं नसतं. म्हणजे जसे बाकीचे इंजिनियर मेडिकल कॉलेजमध्ये सांगतात की आमच्या इथे पास झाल्याबरोबर तुम्हाला दुसरीकडे जॉब मिळेल, असं इथे काही नसतं. तर इथे काय असतं की तुमच्या विद्यार्थ्यांमधल्या उत्सर्ग गुणाला सृजनशक्तीला वाव देणं
त्यांचं परसेप्शन वाढवणं, त्यांच्या सेन्सिटिव्हिटीज काय जाणून येणं, त्याचबरोबर जे काही दृश्यकलेचे अंग आणि आविष्कार होतात त्याची तंत्र त्यांना समजावून देणं आणि स्वतंत्र, आपण ज्याला स्वतंत्र म्हणतो, असं स्वतःचं व्यक्तिमत्व शोधणं असा त्याचा एक भाग असतो. पण हे आपल्याकडे होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो आणि मग विद्यार्थ्यांचा शिक्षणाला इंटरेस्ट पण दिलेला दिसतो. त्यांना असं वाटतं की आपण शिकल्याबरोबर एक तर चित्रकार व्हावं, शिकल्याबरोबर चित्रकार होत नाही हे सगळ्यांनाच नाही, दुसरी गोष्ट नाही तर आपल्याला जॉब लागतो. पण हा एक दोष आपल्याला ग्रामीण विभागात दिसून, दुसरा भाग असा आपल्या कला शिक्षणातल्या ज्या मर्यादा आहेत, जे अकॅडमिक ट्रेनिंग आहे, तो अकॅडमिक ट्रेनिंग आणि सध्या बाहेर चालवली कर त्यात भेद, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. कला शिक्षण हे बरंचसं म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षापासून अजूनही आर्ट स्कूलमधली शिक्षण पद्धती किंवा सिलॅबस बदललं नाही, आणि 90 तर हे बाहेर जे आविष्कार चालू आहेत आज नव्या माध्यमामध्ये, ते एवढ्या सपाट्याने जात आहेत की विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी कुणकुण असते, त्यांना काहीतरी अंधुकसं माहीत असतं, पण त्यांना स्पष्ट जाणीव नसते की हे नेमकं काय चालू आहे. आणि मुख्य म्हणजे ती जाणीव देण्याची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही. आता मी जेव्हा यंत्रणा म्हणतो अर्थात त्याच्यात शिक्षक आलेच, त्याच्यामुळे आजचे शिक्षक देखील त्याला थोडे बहुत जबाबदार आहे असं मी म्हणू शकतो. त्याचं कारण की आजच्या विषयीचं, आजच्या कलेविषयीचं भान त्यांना अजिबात नाही. आणि काय होतं की नेमकी कला, नेमकी कला म्हणजे काय, आज काय चालू आहे, आपण हे कशा करता करतो, आपण हा कोर्स करून आपल्याला काय मिळणार, याचं भान विद्यार्थ्याला नसतं ही एक समज येऊ शकते. की निश्चित व्यवसाय, व्यवसायाची कला आणि स्व अभिव्यक्तीची कला याचा जो भेद आहे, हा भेद त्यांना समजू शकतो, तेवढं होऊ शकतो. त्याकरता आपल्याला शिक्षकांनी, शिक्षकांना पुन्हा ट्रेन करण्याची काही जरुरी आहे, म्हणजे आपण ज्याला रिफ्रेशर कोर्स म्हणतो असा, पण तो आपल्याकडे राबवला जात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जे काय होतं ते होऊ दे आणि विद्यार्थी हा थोडासा गोंधळात सापडला, त्याच्यामुळे मी काय करू, म्हणजे बाहेर तर हे चालतं आणि प्रत्यक्ष कोर्समध्ये काय होतं तर अजूनही आम्ही पोर्ट्रेट आणि लँडस्केप महाराष्ट्राविषयी बोलायचं तर याच्या पलीकडे जाऊ शकलो नाही. म्हणजे पोर्ट्रेट वाईट आहे का, पोर्ट्रेट वाईट नाही, चांगलं अगदी बिलकुल. 1880 पासून हा व्यवसायाकरता विषय निवडलेले विषय आहेत असं सांगितलं. आताही लोक बऱ्याचशा कॉलेजमध्ये पण पुढचा व्यवसाय आपल्याला मिळेल म्हणूनच पोर्ट्रेट घेतात. पण परिस्थिती अशी आहे की आता याविषयी नवे दृष्टिकोन देण्याची जरूर आली आहे, पण अजूनही आम्ही त्या चाकोरीबद्ध एका अकॅडमिक, आपण ज्याला म्हणू शब्द बरोबर नाही आहे कारण अकॅडमिकचा शब्द वेगळा होऊ, तरी पण यात एवढे अडकलो आहे की आम्ही तेच ते पुन्हा करतो. आणि आजकाल सवयीचे पोर्ट्रेट काढतो, जेव्हा महाराष्ट्राच्या आर्टमध्ये मी गेलो तेव्हा मला असं वाटलं की सर्वीकडे तेच पोर्ट्रेट, सर आम्ही काय घेणार पोर्ट्रेट, दुसरा पर्याय नाही, कारण पोर्ट्रेटला आम्हाला दुसरे विषय पण त्यांना कंपोजिशन ग्राफिक वगैरे जे आहेत याविषयी पण त्यांचं मत नाही. पोर्ट्रेट कशाला, तर पोर्ट्रेटमुळे आम्हाला काहीतरी मिळेल. आता परिस्थिती अशी आहे की पोर्ट्रेट पण फारसे केल्या जात नाही आणि त्याचा दर्जा वगैरे याविषयी बोलणं चालू. पण आज जे होत आहे की आर्ट स्कूलमध्ये पोर्ट्रेट किंवा लँडस्केप हा जो भाग आहे हा आपण ज्याला म्हणतो जरा यांत्रिक पद्धतीने होतो. काहीतरी एक तंत्र कोणतरी शिक्षक सांगतो, त्या तंत्राचं तो तंत्र फॉलो करतात आणि मग तशाच पद्धतीचे अनेक पोर्ट्रेट होत असतात. कोणीतरी येतो मग डेमॉन्स्ट्रेशन आपल्याकडे होतो, डेमॉन्स्ट्रेशन देतो तो 2 तासात झटपट छान पोर्ट्रेट करतो आणि मुलांना वाटतं की हेच पोर्ट्रेट हे, आणि याविषयी त्यांचे गैरसमज. म्हणजे खरं म्हटलं तर पोर्ट्रेट किंवा ह्युमन स्टडी हा एका चांगल्या पद्धतीने विचार केला आणि या आजच्या 90 काळानंतर तर त्याचे आविष्कार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात, त्याची जाण देणं आवश्यक आहे. असाच भाग लँडस्केपचा पण, लँडस्केप आम्ही काय करतो, आम्हीच इमिटेट केलेलं पुन्हा इमिटेट करतो, म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग पाहत नाही
तर कुणीतरी केलेलं लँडस्केप आमच्या डोळ्यासमोर असतात, कुणीतरी रंग असे असे असतात, असे झाडं असतात, तसे झाडं असतात, आम्ही स्पॉट शोधतो कुठला तो चांगला दिसला आणि मग आम्ही लँडस्केप करतो. तेच लँडस्केप म्हणजे तिथे रंग कसाही असो, तिथे निसर्ग असता व्यस्त असतो, पण आम्ही त्याला एक छान फ्रेम देतो आणि आम्ही म्हणतो लँडस्केप म्हणजे हा एक रोमॅन्टिसिझम आहे, तो चांगला आहे. पिकनिकला गेल्यासारखं जात मुलं जातात आणि लँडस्केप करतात काही हरकत. पण मग आता वेळ आहे की या लँडस्केप मधून वाटी सारख्या लोकांनी पण म्हणजे निसर्गातून स्फूर्ती घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. मग आता वेळ आहे की या सगळ्या गोष्टी सोडून आपण आपण हे वेगळं करू शकतो का. यात मला अजून एक राजस्थान बद्दल सांगायचं म्हणजे राजस्थानमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा थोडीशी विरुद्ध परिस्थिती आहे. मला सांगायला आनंद होतो की राजस्थानपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती फार चांगली आहे, विशेषतः मानवाकृतीचा जो अभ्यास मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे तो तिकडे अजिबात नाही. तिकडे लोक कंपोजिशन घेतात का, तर रिअलिस्टिक हा जो भाग आहे हा फार कठीण आहे, तोही कशा त्या भांडणी करतात म्हणून सगळे जण रिअलिस्टिकला किंवा या ह्युमन फिगरला टाळतात असा तिथला एक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातली ह्युमन फिगर आणि पोर्ट्रेट याचा दर्जा चांगलाच आहे, फक्त महाराष्ट्र तंत्रात अडकला आहे आणि त्या तंत्रातून बाहेर आलं तर कदाचित यातून वेगवेगळे आविष्कार चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात होऊ शकतील. पण त्याला जी गरज आहे ती काही वेगळ्या गोष्टीची आहे. एक तर शिक्षकांमध्ये, मला असं वाटतं की शिक्षकांमध्ये अपडेट शिक्षकांना अपडेट होण्याची गरज आहे. आज की जे जे काही चालू आहे बाहेर, म्हणजे आपण म्हणू की साईन्स पेकेशन, साईन्स व्हिडिओ किंवा इन्स्टॉलेशन किंवा या ज्या गोष्टी आहेत मला, तर याची जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कल्पना देणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आपण कुठे आहो कळेल आणि आपल्याला नेमकं काय करायचं कळेल. त्याचबरोबर त्यांचा जो समज आहे की या या गोष्टीबद्दल, ते इन्स्टॉलेशन वगैरे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही इन्स्टॉलेशन वगैरे करतो म्हणजे सोशलला वगैरे असं वगैरे काहीतरी करतात, मग ते काहीतरी क्षेत्र वगैरे मांडण्यासारखे मा करतात, काहीतरी इकडून मांडायचं, इकडून घ्यायचं, इकडून द्यायचं, ते इन्स्टॉलेशन. किंवा मग सगळ्यात विषय कुठला आजचा, आत्ता पर्यावरण ना, पर्यावरण हे असे काही विषय आहेत की जे लोक घेतात आणि मग आम्ही इन्स्टॉलेशन करतो असेही. त्यामुळे त्या विषयाची विद्यार्थ्यांना जाण देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर ते हे करू नकर, पण आपण काय करतोय हे त्यांना निश्चित समजू. दुसरा एक मोठा प्रश्न आहे आपल्याकडे वाचन, म्हणजे निर्णयाच्यात गेल्यावर मी बऱ्याच जणांना तुम्हाला कुठले कुठले आर्टिस्ट माहीत आहे असं विचार, फक्त चार नाव आले माझ्यासमोर. पिकास म्हणजे रवी वर्मा, हुसेन आणि तिसरा व्यायाम, चौथा व्यायाम. बाकी लोकल आर्टिस्ट एखाद दोन लोकल आर्टिस्ट फारच झालं तर बर्गेंचं मराठी फारच झालं तर हां, ते पण त्यांना सांगावं. त्यामुळे त्यांचं वाचन हे किती मर्यादित आहे. बरं, लायब्ररीत कोणीही जात नाही, लायब्ररी काही ठिकाणी भरल्या आहेत तर काही ठिकाणी एखाद दोन कपाट आहेत, त्यांनाच ते लायब्ररी म्हणतात. मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारची पुस्तकं तिथे अपडेट केला जात नाही, लायब्ररीमध्ये जात नाही. असे दोन कारण आहेत, एक तर इंग्लिश भाषेचा प्रश्न आहे आणि तो साहजिक आहे की इंग्लिशमधून वाचणं त्यांना जमत नाही, त्यामुळे जमत नाही किंवा त्यांना समजत नाही, त्यामुळे ते लायब्ररी जात नाही. आता ही जबाबदारी पुन्हा कला इतिहास जे लोक शिकवतात आणि सौंदर्यशास्त्र जे लोक शिकवतात त्यांची पण आहे. त्यांना त्याविषयीची उत्सुकता वाटणं असं शिकवणं हे महत्वाचं आहे. होतं काय की त्यांना कला इतिहास त्यांच्याच वर्गातले गुरुजी शिकवतात. आता कला इतिहास आपले तज्ज्ञ आणि सौंदर्यशास्त्रातले तज्ज्ञ हे ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने हे शिकवू शकत नाही. मुळात शिकवायला काय पाहिजे की कला इतिहासातल्या संकल्पना, आविष्कार, शैली यांची त्यांना माहिती द्यायला पाहिजे, की जेणेकरून ते जे काम करतात त्या कामाचा आणि कला इतिहासाला काही संबंध आहे का हे त्यांना कळलं पाहिजे. तसंच सौंदर्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र म्हणजे वाचन नाही म्हणजे कसं. आता हे जर त्यांना कळलं तर त्यांची गोडी वाचण्यात जास्त होईल. सौंदर्यशास्त्राबद्दल पण असंच आहे, सुंदर आणि सौंदर्य या कल्पना आहेत, या कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं म्हटलं तर सौंदर्यशास्त्रात मराठी पुस्तकं बरीच आहे, नाही असं नाही. कॉन्टेम्पररी इंडियन आर्ट वर मराठी पुस्तकं नाही,
जास्ती नाही ती गरज. आणि आपल्या इथलं डायरेक्टरेट असा काही हे घेत नाही की बाबा मराठीत विद्यार्थ्यांना उपलब्ध चांगली पुस्तकं असेल, हे असा प्रयत्न करत. सौंदर्यशास्त्रात जर समजा विचारलं की माझं वाचलं गगन गोडसे, राधा पाटणकर, बासी मरडेकर, इतके बरेच लोकांनी सौंदर्य, प्रभाकर पाध्ये, बऱ्याच लोकांनी सौंदर्यशास्त्र, पण त्यांना आम्ही हात लावत नाही. एक असं आहे की चित्रकलेविषयी सौंदर्य दृष्टिकोन असं पुस्तक मात्र इकडे आलं नाही अजून. चांगल्या पद्धतीने आलं की नाही मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने आलं की नाही याविषयी फारसा भूतेक आलं पण असेल, पण माझ्या वाचनात अजून आलं नाही. एक इनामदारांचं पुस्तक आलं आहे इकडचं, पण ते पाश्चात्य कलाविषयी जास्ती, कॉन्टेम्पररी आणि आजच्या कलाविषयी नाही. तर अशा प्रकारे कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र याचा अभ्यास विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय प्रिय वाटतील असं करणं आवश्यक आहे, आणि ते तसं होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या काही गोष्टी अत्यंत जरुरीच्या आहेत. कला इतिहास, सौंदर्यशास्त्र, त्याचबद्दल त्यांना या गोष्टींची वाटणारी गोडी आणि आजच्या आधुनिक आजची जी कला आहे त्याविषयीची त्यांची जाण त्यांना देणं आवश्यक. शिक्षणात त्याचा समावेश करणं, त्यांनी करो न करो आणि शिक्षणात त्यांचा समावेश करणं हे महत्वाचं. बाकीचे मुद्दे असे आहेत की आज संगणक, स्मार्टफोन सगळीकडे दिसतात, ही जी तांत्रिक प्रगती आहे याचा उपयोग आणि का नाही करावा की करावा, फक्त हाताने केलेलीच कला ही चांगली असते का, हा महत्वाचा प्रश्न. आज संगणकांनी देखील काही गोष्टी होऊ शकतात चांगल्या, तुम्ही तुमच्या पलीकडे जाऊ शकता, त्याचाही उपयोग करायला हरकत. किंवा बऱ्याचदा मला तक्रार आली आहे की आमचे विद्यार्थी काय आहे की मॉडेलचा फोन हे करतात, स्मार्टफोननी फोटो काढतात आणि घरी जाऊन पेंटिंग करतात, त्याच्यात काहीच हरकत नाही. खरं म्हटलं तर समोर बसून करण्यापेक्षा ते घरी करतात. पण फक्त एक गोष्ट अशी आहे की त्यांना जाण येण्याची कल्पना अशी आहे की तुम्ही फोटो करून केल्यावर काय होतं आणि प्रत्यक्ष पाहून केल्यावर काय होतं त्याचा भेद त्यांना स्पष्ट करणं आवश्यक. त्याच्यावर टीका करून काही उपयोगाची नाही. त्यामुळे आज जी काही तांत्रिक सुलभता आपण ज्याला म्हणू त्याचा उपयोग घेणं आणि त्या गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात शक्यतो ऍड करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. नाही तर हा जो कोर्स चालू झाला कोर्स आहे आपला सध्या, त्याच पद्धतीने लोक पेंटिंग करत असतील तर मग मला असं वाटतं की कला शिक्षण इथलं पुढे जाईल की नाही याबद्दल शंका आहे. काय आज आम्ही विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे त्यांना प्रदर्शनाला वगैरे जात नाही, तर काही ठिकाणी मी पाहिलं की शिक्षक दिल्लीला वगैरे जाऊन व्हिडिओ शूटिंग करतात एक्झिबिशनचं आणि त्यांना दाखवतात, म्हणजे त्यांच्यापर्यंत काही काही गोष्टी पोहोचतात निश्चितच, पण त्यांना त्यांची समज देणं हे होत नाही. त्यामुळे आज त्यांना माहीत आहे, आज तुम्ही असं माणसं नका समजू की विद्यार्थ्यांना काही माहीत नाही, त्यांना कुठे कुठे काय चालतं हे माहीत आहे आणि त्यांना असंही वाटतं की आपण काहीतरी करावं. आणि याचा अनुभव जे पंतप्रधानांनी जे एक्झिबिशन केलं होतं त्यात आहे की बरेचसे, मला त्याचं नाव व्यक्त म्हटलं नाही, पण त्यात बरेचसे उत्सुक विद्यार्थी, कला विद्यार्थी, चित्रकार देखील ते प्रदर्शन पाहायला उत्सुक होते आणि चर्चा करायला, चर्चा ऐकायला उत्सुक होते. त्यामुळे याच्यावरून आपल्याला असं दिसतं की या नव्या अभिव्यक्तीबद्दल विद्यार्थ्यांना, कला विद्यार्थ्यांना बरीच आत्मीयता आहे, फक्त त्यांच्यापर्यंत ते चांगल्या रीतीने आणि सकारात्मक दृष्ट्या पोहोचणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की इतकं बळ झालं आता मला जे काही महत्वाचे मुद्दे सांगितले, मुद्दे सांगायचे होते ते मी इथे सांगितले. याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग नंतर आपण विचारू. धन्यवाद.